कचरा संकलन के कर्मचारियों द्वारा चंद्रपुर मनपा में हड़ताल जारी है, जिसके कारण चंद्रपुर शहर में चारों ओर गंदगी फैली नजर आ रही है। इसी पार्श्वभूमि पर मनपा आयुक्त विपिन पालीवाल द्वारा हड़ताल पर गए कर्मचारियों से क्या आह्वान किया गया, जानते इस खबर में। मनपा चंद्रपुर के कचरा संकलन और यातायात इस काम पर काम करने वाले कामगार 6 अक्टूबर से हड़ताल पर चले गए हैं, जिसके कारण त्योहारों के समय चंद्रपुर शहर के नागरिकों को असुविधाओं का सामना करना पड़ रहा है। और वहीं कचरा संकलन के माध्यम से अपने परिवार का उधर निर्वाह करने वाले कामगारों पर परिवार का पालन पोषण करने में मुसीबतों का सामना करना पड़ सकता है। अपने परिवार के भविष्य को देखते हुए कामगारों ने अपनी हड़ताल वापस लें, ऐसा आह्वान मनपा प्रशासन द्वारा किया गया है। तो सुनिए इसके संबंध में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या कहा। चंद्रपूर शहरामध्ये घंटागाडी कामगार संत गाडगेबाबा संघटनाचे यांनी संप पुकारलेला आहे, त्या संपाबाबत आज संबंधित संघटनेला चर्चेकरता बोलावण्यात आलं होतं, परंतु ते काही कारणाने आले नाहीत। तरीही हा संप सुटावा या हेतूने महानगरपालिकेने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे त्यांना जुना कंत्राटदार जे वेतन देत होतं त्याप्रमाणे वेतन देणे, ही मागणी महानगरपालिका यांनी मान्य केलेली आहे। या संदर्भामध्ये जर चालू कंत्राटदार देऊ शकत नसेल तर त्याचा कंत्राट रद्द करून पर्यायी व्यवस्था महानगरपालिका करणार आहे, ही मागणी आम्ही त्यांची मान्य करत आहोत। दुसरी जी त्यांची मागणी होती की काही लेबर कमी करण्याचे धोरणानुसार जे कमी करण्यात आले होते त्या लेबरना सुद्धा कमी न करता त्यांना सध्या चालू ठेवू, या संदर्भात दिलेली नोटीस सुद्धा महानगरपालिका मागे घेईल। तसेच कंत्राटदार कामगारांना जे काही महिन्याची वेतन चिठ्ठी असेल किंवा इतर बाबी असतील ज्या देणं आवश्यक असतात त्या देण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिका संबंधित कंत्राटदारांना सांगून करणार आहे, तसे निर्देश त्यांना दिलेले आहेत। सबब या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, त्यांनी हा संप मागे घ्यावा व चंद्रपूर जनतेला व चंद्रपूर शहरातील प्रशासनाला सहकार्य करावे व आपले शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने मी आयुक्त विपिन पालीवाल करीत आहे। तरी सर्व संप मध्ये सहभागी नागरिकांनी सहकार्य करावे व संप मागे घ्यावा, हे पुन्हा एकदा आवाहन करतो। सीटीव्ही के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।